जालना जिल्ह्यातील अंतरावली येथे काल जो मराठा समाजाचं जे आंदोलन चालू होतं आरक्षणासाठी, त्या ठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता आणि यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये तीव्र प्रसाद उमटत आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार संजय गायकवाड आहेत. भाऊ, काल जो लाठीचार्ज झाला आंदोलकावरती, काय नेमकी प्रतिक्रिया असणार आहे? पोलिसांनी अतिशय निर्दयपणे आंदोलकावर लाठीचार्ज केला. म्हणजे मी टीव्हीवर बघितलं की अक्षरशः जे लोक उपोषण करून झोपलेले होते, बसलेले होते, महिला होत्या, त्या हात जोडतात की अहो दादा मारू नका, अहो साहेब मारू नका. पण अतिशय कठोर, निर्दय आणि निष्ठुरपणे पोलिसांनी हा लाठीचार्ज केलेला आहे. जनावराला आणि एखाद्या आरोपीला किंवा गुन्हेगाराला मारावं अशा प्रकारचा अटॅक पोलिसांनी केला. आता समजा त्यांचं म्हणणं आहे की काही लोकांनी आमच्यावर दगडफेक केली, तर त्या लोकांवर कारवाई करणं आम्ही काय समजू शकतो, पण जे लोक बसलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचा काही संबंध नव्हता. आणि त्यातल्या ज्यात मागच्या काळात मराठा समाजाचे राज्यभर जेवढे आंदोलन झाले ते अतिशय शांततेच्या मार्गाने झाले, आदर्श घ्यावा अशा प्रकारचे आंदोलन झाले. कधी शासनाच्या मालमत्तेला नुकसान पोहोचता नाही, कधी पोलिसावर अटॅक झाला नाही. पण या घटनेमुळे ज्या पोलिसांनी हे केलं असेल त्यांच्या चौकशी, उच्चस्तरीय चौकशी आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले, उपमुख्यमंत्री दिले, आणि आम्ही सर्व आमदार हा विषय लावून धरणार आहोत की या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. या घटनेमुळे अनेक विरोधी पक्ष नेते सुद्धा या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करत आहेत. उद्या आपल्या जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होतोय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार आहेत, हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो? आमचा कार्यक्रम यशस्वी होणार आहे. आमच्या कार्यक्रमामध्ये जे लाभार्थी आहेत ते सगळे 32,000 लाभार्थी आमचे येणार. आमचे शिवसेनेचे 10-15 हजार पूर्ण जिल्ह्यातून कार्यकर्ते येणार आणि 70,000 लोकांना ऑनलाईन क्लिक करून शेतकऱ्यांना लाभ त्या ठिकाणी, सततची नापिके असेल, जमीन खरडून गेली असेल, सततच्या पावसाने पिकं हे झाली असतील, त्या सगळ्यांना ऑनलाईन क्लिक करून एकाच वेळेला 71,000 लोकांना असे 1,73,000 1,03,000 लोकांना लाभ दिला जाणार आहे. आणि जे विरोधी पक्ष आहेत त्या ठिकाणी चाललेले आहे. आता वर्षभराआधी हेच सगळे लोक सरकारमध्ये होते, हेच पोलीस डिपार्टमेंट यांचं पण होतं, मग का त्यांच्या काळात ज्या घटना घडल्या तर का हे त्यांना आदेश देत होते का? कुठलंही सरकार किंवा मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री अशा प्रकारचे आदेश देत नसतात. तो तिथल्या एखाद्या अधिकाऱ्याचा विक्षिप्तपणा असतो आणि मग त्याची चौकशी होणार आहे. चौकशीहून जर दोषी तर आहेच तो आणि त्याच्यावर कारवाई शासन करणार आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्ष लोकांच्या लोकांना आता निवडणुका डोक्यावर आहेत, आग लावल्याशिवाय दुसरा धंदा उरलेला नाही. आता पवारसाहेब चालले, पवारसाहेबांनी कधीतरी मराठा आरक्षणाचं समर्थन कधी केलं का? आजपर्यंत 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री आले, मग त्यावेळेला त्यांनी मराठा आरक्षण समाजाला आरक्षण देण्याबाबतची भूमिका का नाही घेतली त्या काळामध्ये? आज त्यांना कसा पुळका उडाला मराठा समाजाचा? हे सगळं विरोधकांचं नाटक आहे. एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, हे सरकार वेगवान पद्धतीने काम करत आहे आणि म्हणून कुठेतरी आग लावायचा, शांतता भंग करायची, कायदा सुद्धा पाठिंबा करायचा असे प्रयत्न विरोधकाकडनं होणार आहे. मराठा समाज या घटनेमुळे आक्रमक होताना दिसतोय. उद्या जो कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये राडा होण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे आणि महाराष्ट्र बंदची सुद्धा हाक दिली आहे. महाराष्ट्र बंदची हाक दिली असेल, आमचं त्याला पाणीपात असेल, पण आमच्या जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये अमरावती भागात मराठा समाज, आम्ही जातीनं मराठा आहोत, पण आमच्या सगळ्या लोकांना ओबीसीचं आरक्षण आहे, सगळे आमदार खासदार मंत्री आमच्याकडचे. पण तरी देखील महाराष्ट्रात मागच्या काळात मराठा समाजाला पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या भागातल्या लोकांना रिझर्वेशन मिळावं याकरता आम्ही पण मोर्चे काढले, आम्ही पण आंदोलनं केली, प्रत्येक विषयात आम्ही सहभागी झालो, कारण शेवटी ते आमचे कोणीतरी रक्ताचे नात्याचे लागतात. पण या जिल्ह्यामध्ये आणि आमच्या कार्यक्रमामध्ये असा काही प्रकार घडणार नाही, कारण आम्ही या लोकांकरता लढलेलो आहे, आमच्या कार्यक्रमात तसा काही गोंधळ घालणार नाही. पण झाला किंवा त्यांनी नियोजन केलं तर काय तुमचा काय इशारा असणार? इशारा बिशारा नाही, असं काही होणारच नाही, 100% नाही होणार नक्कीच. तर हे होते संजय गायकवाड आमदार शिवसेनेचे. त्यांनी सांगितलं की उद्याचा जो शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे तो यशस्वी होणारच आहे आणि या कार्यक्रमामध्ये काहीही अनुचित प्रकार घडणार नाही, म्हणजे राडा होणार नाही, असं स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी या ठिकाणी सांगितलं. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TVN मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.